महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या विविध प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी 35,629 कोटी रुपये कर्ज रूपाने उभारण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळात बैठकीत देण्यात आली. तसेच पदभरतीच्या स्पर्धा परीक्षा TCS, IOM, IBPS या कंपन्यांकडून घेण्यास परवानगी देण्यात आली. राज्यातील स्वातंत्र्य सैनिकांचे निवृत्ती वेतन दुपटीने वाढवण्यात आले आहे. त्यांना आता दरमहा 10,000 ऐवजी 20,000 रुपये निवृत्ती वेतन मिळणार आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या बांधकामासाठीचे गौण खनिजाबाबत दंडनीय कारवाईचे आदेश रद्द.